जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यूपी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोट्या शकीलच्या नावाचा उल्लेख आहे। त्यामुळे आपके खैर नाही, आपको मारनेंगे, आपको मारना आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे। मी त्यांना विचारलं की माझा काय संबंध येतो, काय संबंध आहे, नाही बोलले तर ऐकी आहे की आपको मारना आहे आणि अशा स्वरूपाचं आदरानं संबंधही बोलत होते। मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे। कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की मागच्या एक कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्याने संभाषण होतं आणि त्यावेळेसचे जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते। अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी खोडसाळपणाही असू शकतो। संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं। परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलीसकडे मी तक्रार केलेली आहे। फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या, त्यांनी काही मागणी केली का? धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही। किंबहुना मी त्यांना म्हटलं की भाई मेरा क्या संबंध आता इस वास्ते क्या होना आपको, तो बोले कुछ नहीं बस आपको मारना चाहता है, हमारा तय हुआ कि आपको मारेंगे। कारण ते सांगितलं त्यांनी काय सांगितलं? कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं ज्यावेळेस कुठली मागणी नाही, कुठलं कारणही नाही, याचा अर्थ असा आहे की हा खोडसाळपणा असावा, अशी गिद्धड धमकी असावी। कोणाकडून आता ते त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही। त्यांना वारंवार मला वाटतं मागच्या काळामध्ये फोन यायचे, दाऊच्या धमक्या यायच्या असं ते म्हणतायत, मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही। मला वाटतं ते ज्या बाबतीत सांगत कारण ते मोठे नेते आहेत त्यामुळे धमक्या त्यांना मोठ्याच येतील, त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही। पोलीस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील। सुरक्षा यंत्रणेत वाढ केली जाणार आहे का त्यांची? आता मी गृहमंत्री नाही राज्याचा, त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल का नाही। फोन कर कुठून आले, काय आले, कोणी केले, आता दाऊद भाईंचं दाऊद आणि त्याच्या कोण सगळ्या भाईमंडळीचं यांचं काय मला वाटतं कुठे काही संबंध तर मला काही दिसत नाही। पण असे कसे काय फोन येतात मला हे कळत नाही। कुठून आला, अफ्रिकेहून आला का? अमेरिका आणि यूपी सांगतायत नाही। मला वाटतं पोलीस यंत्रणा या बाबतीत अधिक सांगू शकेल, ते तपास करतील। राजकीय याच्या पाठीमागे असू शकतं, आता राष्ट्रवादीतून ते भाजपकडे येत आहेत, कोणी दुखावलेलं याच्यात नाही, मग त्यामुळे ते भाजपत आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे। नाही तर अनेक लोक आलेत त्यांनाही दम भरला असं त्यांनी, मला असं काही वाटत नाही। पण आता काय आता फार चौकशीचा भाग आहे, तो सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनस्य आहे का, काय त्यांना कशासाठी धमकी दिली, सखोल चौकशी करावी लागेल विषय। चौकशीची मागणी करतात नाही, मी नाही करत, ते खडसे साहेबांनीच करावी, नाहीतर अजून त्यातून काहीतरी वेगळ्या अडथळे काढतील, त्यामुळे त्यांनीच मागणी करावी, त्यांनीच पत्र द्यावं गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना। दाऊदची धमकी असल्याचं मला काही त्याच्यातलं माहीत नाही, पण असेल धमकी तर पोलीस प्रशासन तपास करेल आणि योग्य जी नेहमी कारवाई करतात तशा पद्धतीची कारवाई केली जाईल। धमकी आली तर धमकीचा तपास हा पोलीस डिपार्टमेंट करते आणि SP महोदय या ठिकाणी त्या आहे उपस्थित, ते या ठिकाणी त्या गोष्टीची चौकशी करतील, हा फोन कुठून आला आहे, कसा आला आहे, आणि त्याच्यानंतर शासन जे काय कारवाई करायची आहे ती करेल। हे बघा, मला त्याच्यातलं पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे स्टंट आहे की काय आहे, पण एवढ्या मोठ्या माणसाला धमकी येणं म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण त्याला राजकीय स्टंट कोणी म्हणत असेल, कोणी काय म्हणत असेल, पण जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत बोलणं उचित नाही।
मी आता म्हटलं ना, चौकशी करण्याचं काय आहे, ते लोकप्रतिनिधी आहे ऑलरेडी, ते त्याचं कॉग्निझन्स घेतलं गेलं आहे,